काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचं मुंबईतलं जागा वाटप जवळपास पूर्ण झालंय. काँग्रेस 25 तर राष्ट्रवादी काँग्रेस 6 जागा लढवणार आहे, तर इतर 5 जागा छोट्या मित्रपक्षांना देण्यात येणार असल्याची माहिती मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी दिली आहे. दिल्लीत काँग्रेसच्या छाननी समितीची बैठक झाली, मात्र यात आज केवळ मुंबईतल्या जागांवरच चर्चा झाली. या बैठकीला गायकवाडांसह मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम, नसीम खान उपस्थित होते. मात्र काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेल्या मिलिंद देवरा यांनी आजच्या बैठकीकडे पाठ फिरवली. बराच वेळ बैठक चालली, सर्वांची चर्चा झाली, व्यक्तिगत काही मतं आहेत ती ऐकून घेतली, जे माझे अध्यक्ष आहेत त्यांची मतं ऐकून घेतली, बाकी चर्चा झाली. परंतु त्याचं फायनल रूप जे आहे ते उद्या होईल. उद्या सकाळी 10 वाजता मिटिंग आहे, त्या फायनल त्याचं सगळं होईल. कारण काय काय जागा थोड्याशा मित्रपक्षा काय सोडायच्या आहेत किंवा काय आहेत, NCPला आम्ही 6 जागा सोडलेल्या आहेत, पण आणखी एक काही जागा त्यांनी मागितली त्यांना द्यायची काय हा एक प्रश्न आहे, आणि बाकीच्या मित्रपक्षाही प्रश्न आहे. तर आज ते संध्याकाळपर्यंत काय झालं एक्सरसाइज बघतो, नाही तर मग काय काय जागा पेंडिंग ठेवू, बाकी जागा आम्ही करून टाकू.